नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील कविता क्रमांक 19 हे कोण गे आई या कवितेवर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, पाखरांसारखी शिव कोण वाजवत आहे? उत्तर, पाखरांसारखी शिळ वारा वाजवित आहे. आ, कवी घाबरून का पळाला? उत्तर, कवीने नदीच्या थरथरत्या पाण्याला हाका मारल्या तेव्हा त्याला प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे तो तिथून घाबरून पळाला. ई, कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या? उत्तर, कवितेत घडलेल्या सर्व घटना वाऱ्यामुळे घडल्या. ई, कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या? उत्तर, झाडाच्या सावल्या नदीच्या पाण्यात थरथरताना कवीने हाका मारल्या तेव्हा कवीने वाकुल्या ऐकल्या. प्रश्न दुसरा, खालील गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत? अ, वडाच्या पारंब्या. वडाच्या दाढ्यांना. आ, दाट झाडातून पानातून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज. ओढोने हलवी कोण गे पालवी, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने. शीळ गे वाजवी पाखरा लाजवी. ई, वावटळ. वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धरूनी नाचते ऐकोनी. प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. अ गट. एक, मोडके. दोन, जांभळी. तीन, वडाचा. चार, सोनेरी. पाच, चिंचेचे. बगट. अ, अंधारी. आ, दाढ्या. ई, शेंडे. ई, पाने. ऊ, देऊळ. उत्तर, एक, मोडके. देऊळ. दोन, जांभळी. अंधारी. तीन, वडाचा.
दाढ़िया। चार सोनेरी, पाने। पांच चिंचेचे, शेंडे। धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।